करण्यासाठी आजही मनोभावे अंतःकरणातून मनपूर्वक कुठलीही शंका न बाळगता, कुठलीही आसक्ती, कुठलीही मनाची विचित्र अवस्था न ठेवता संपूर्ण शरणागत भावनं चला जाऊया, गंगा तीरी जाऊया, ज्या पुण्य काठावरती समर्थ सद्गुरु श्री संत शांतीब्रह्मनाथांचा संसार चालू आहे त्या नाथ बाबांच्या पुण्य पावन नगरीमध्ये जाऊया. वाऱ्यामुखी चाले माप कीर्तिमुख सज्जनांचे दूर दूर पर्यंत नाथांच्या सज्जनत्वाची, नाथांच्या शांती ब्रह्मत्वाची, नाथाच्या विद्वत्तेची, नाथांच्या क्षमाशीलतेची, त्याचबरोबर नाथांच्या अधिकाराची चर्चा चालू आहे. गेले 250 वर्ष महाराष्ट्रानंच काय सबंध भारतानं एक जुलमी राजवट अनुभवलेली होती. आत्मविश्वास विसरून गेलेले सर्व लोक, भयभीत झालेलं सगळं माणस, कुठेही आशरा नाही. आता कोण आपल्याला सांभाळ करील, कोण आपल्याला रस्ता दाखवील, या कराल काळातून शांतीचा, संपन्नतेचा, ईशत्वाचा, संतत्वाचा कोण दाखला देईल, कोण आपल्याला रस्त्याला लागेल, कोण आपल्याला नामस्मरण आपल्या हातून घडवी, कोण आपली मागची गतानुगतीची पाप आहे ते धुवून पुन्हा नव्याने जीवनासाठी तयार करील, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कृतार्थ करील, हा प्रश्न पडला होता. आशेनं आजूबाजूला जिकडं तिकडं पाहावं तिकडं अंधार दिसत होता, जिकडं तिकडं दंभाचार मानलेला होता. नको त्या गोष्टीला धर्म आणि नको त्या गोष्टीला परमार्थ समजून लोक मनाला येईल त्या गोष्टी करत चालले होते. बाजारात सगळ्याच गोष्टी मिळतात, काही गोष्टी बाजारात मिळत नाही, पण त्याही गोष्टीचा बाजार भरू लागला होता. संस्कृतीचं, अध्यात्माचं, ऋषी संतत्वाचं आणि सद्गुरूचं तीळ तीळ काळीस तुटत होतं, कसे व्हावे. आणि मग कुठंतरी संतांच्या आतून आवाज येत होता, हुंकार येत होता, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. अरे या सगळ्या लोकांचा, या सगळ्या लोकांचा मुक्तीवर अधिकार आहे. जन्मताच मनुष्य जन्माची साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने उपयोग दिसला असे की ज्ञानोबा म्हणतात की जन्मताच तो अधिकार आहे. तैसे हे मनुष्य जात आगवे स्वभावताच भजनशील. जन्मताच मनुष्य प्राणी हा भजनशील आहे. आणि अशा भजनशील देवे दिली काया भजना गोमटी. परंतु ही भजनाच्या सोडून दुसऱ्याच तालावरती नाचत राहिलेली पाहून साधू संत सद्गुरू आणि ईश तत्वाचे वाटाडे असणाऱ्या सत्पुरुषांचं अंतःकरण तीळ तीळ तुटल्याशिवाय राहत नव्हतं. ते भगवंताकडे वारंवार प्रार्थना करत होते, देवा प्रभू रामा स्वातंत्र्य लक्ष्मी डोळे मिटून बसलीस क्या, अरे पंढरीच्या पांडुरांना नुसतं कमरेवरती हात ठेवून चालणार आहे काय, अरे तू जर असा अगतिक झाला तर स्वधर्म स्वराष्ट्र आणि स्वधर्माचं होईल तरी काय. अशा तळमळीतून रात्रंदिवस ही संतत्वाची गर्जना, मूक गर्जना पंढरीरायाच्या पायाशी आदळत होती. आणि कितीतरी शतकाच्या अंधारानंतर थोडेसे डोळे किलकिले झाले. दार उघड बये दार उघड असं नाथांनी विनवलं त्या भारुडातून. आणि स्वातंत्र्य लक्ष्मीनं थोडस दार किलकिलं केलं आणि महाराष्ट्र धर्म पुन्हा जागा होऊ लागला. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. 18 प्रगट जातीच्या लोकांना नाथांनी बोलवलं. जाती पात येथे जाती पा पंथ भेद अप्रमाण नाथांनी ठरवून सांगितलं. हे जाती भेद इतर सगळ्या गोष्टी नाहीये. मनुष्य आहे ना, मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे सगळ्यांनी यावं. यारे यारे लहान थोडं असो भलती नारी नर कोणी असो सकळांशी येथे आहे अधिकार. मग सामान्य माणसं नाथांना भेटले, त्याच्यामध्ये एक बनुरूपी होता, पोट भरण्यासाठी वेड्या वाकड्या उड्या मारत होता. नाथांनी सांगितलं, अरे बाळा किती छान कला आहे रे तुझी, पण असं वेडे वेकडे वेडे वाकडे आचकट विचकट विनोद करून का पोट भरायचं असतं. ते म्हणले, नाथ बाबा आम्ही आडाणी माणसं, आम्हाला काय कळतं याच्यातलं, बस रे थोडं. आणि नाथ बाबांनी त्याला आपल्या वाड्यावरती बसून घ्यावं, त्याच्याशी भूज गोष्टी कराव्या, त्याला चार कापड चोपड द्यावी, त्याच्या घरच्या लोकांची खुशाली विचारी, लेकर बाळांसाठी झोळी भरभरून द्यावी. आणि जाता जाता त्याला सांगितलं की बाळा तुझ्यासाठी काही लिहिलेलं आहे, वाचशील का. तू म्हणला, बाबा आम्ही अडाणी माणसं. बर बर काही हरकत नाही,
उद्धवा इथं बस, आज दिवसभर याला मुक्कामी ठेवून घे. याला दिवसभर जो रोजी रोटी पडते ना संध्याकाळी, तेवढी रोजी रोटी त्याला दे. आणि हे त्याला लिहून दिलेलं जे पद आहे ते त्याच्याकडून पाठ करून घे. आणि दुसऱ्या ती जे अडाणी अशिक्षित माणसं असतात ना, ते एकदम एकपाठी असतात. आपण नको ते वाचतो, त्यामुळे आपली बुद्धिमत्ता काही तेवढीशी चालत नाही. पण हे जे अडाणी माणसं आहेत ते काहीच वाचत नाही, आणि त्यामुळं त्यांची बुद्धिमत्ता अत्यंत तेज असते. आणि मग त्या बहुरूप्याकडून ते पाठ करून घेतलं. आणि नाथाचा बहुरूपी तुम्ही वाचताल तर अख्खा वेदांत नाथ महाराजांनी त्या सांगितला, पण सामान्य माणसाच्या भाषेमध्ये सांगितलं. रस्त्यानं देवाच्या नावानं पोट भरायला जाणाऱ्या माणसाला त्यांनी बोलवलं, अरे बाळा कृष्णाच्या गोष्टी सांगतो ना, पण अशा नाही सांगायच्या. म्हणजे बाबा आम्हाला माहिती नाही. मग नाथाने काय सांगितलं, चल ये बरं. नाथाने स्वतःच्या हाताने छान टोप विणला, त्याच्यावरती मोराची पिसं ठेवली, आपला जुना नवा अंगरखा होता तो त्याला घालायला दिला, त्याला छान धोतर नेसवलं, हातामध्ये बासरी दिली, टाळ दिला. आणि त्याला म्हणले, बघ आता कसं साजरं रूप दिसतं. ते म्हणले, हे झालं बाबा, पण म्हणू काय, त्याला पण मुक्कामी ठेवून घेतलं, त्याच्याकडून सगळं लिहून घेतलं. उद्धवाला सांगितलं, उद्धवा याच्याकडून पाठ करून घे. आणि मग त्यानं ते पाठ केलं. आणि पाठ केल्यानंतर तो वासुदेव जेव्हा पहाटेच गावागावामध्ये जाऊ लागला, घराघराची कावड बंद करून बसलेली माणसं बाहेर येऊ लागली, घरातून आहे तेवढं, कोणाच्या घरामध्ये सूप भरा असेल त्यांना सूप भर, कोणाच्या घरामध्ये पसा भर असेल त्यांना पसा भर, कोणाच्या घरामध्ये मूठ भर असेल त्यांना मूठ भर, ज्याच्या घरात काही नाही तो नमस्कार करायला तरी बाहेर आला नाही. असं झालं नाही, सगळेजण येऊ लागले. आणि या लोकांच्या हातून नाथांनी आता आपला संदेश द्यायला सुरुवात केली. खेड्यापाड्यापर्यंत त्या लोकांनी जावं, घराघरापर्यंत जावं, ज्या ज्या घरातले दिवे विझलेले तिथले दिवे सरशी करावे, त्याला वाती लावाव्या, त्यात तेल टाकावं, आपल्या प्राणपणानं तिथली वात चेतवावी, वन्ही जागता करावा, लोकांच्या अंतकरणातले विझलेले विचार स्पष्ट करावे, स्वधर्माविषयी त्यांना तयार करावं. गोष्ट साधी साधी होती. तुया दामन पोत घेऊन जाणारी बाई, तिला याव माय काय किती भेटत ग बाई तुला, कसलं बाबा, अरे एखादा दिवस पोट भरलं तर बरं. मग त्या सोया दामन पोट भरणारीला बोलवावं नाथाने, गिरजाईनं तिला मायेनं नाव मुखो घालावं, आपलं नवं लुगडं तिला द्यावं, बाई हे घे, आजच्या दिवस मुक्काम कर माय, तुझ्या मायरी आली असं समज. तिला सोया दामना पोथी विकत आणून द्याव्या. तिच्या हातून तो सगळा नाथाने तिचं भारूड पाठ करून घ्यावं. तो बुरगुंडावाला ना त्याला बोलवावं. 18 प्रगट जातीची कला कौशल्य असणारी माणसं आता नाथांच्या वाड्यावर राजरोष येऊ लागली. बाबा आता लोकांनी तेच तेच ऐकून कंटाळले, आता नवं द्या. लोक रंजनासाठी नाथा साहेब म्हणाले, आज्ञापत्र साहेबांनी वाचलं. बघा माणसाचा स्वभाव कसा असतो, बरोबर पोस्टाची माणसं पत्रच काढलं. गवळ साहेबांनी दुसरं काही काढलं का, इतकं नाथांचं वाङ्मय पण काढलं काय पत्र. म्हणून माणूस हा स्वभावाला स्वभाव असे, मास्तर माणूस आहे तर मी पण प्रश्न विचारल्याशिवाय राहिलं नाही. तसं गव्हाड साहेबांनी पण आज्ञापत्र काढलं, काय पत्रच आहे. जिवाजी पंत ठाणेदारांनी लिहिलेलं ते पत्र, आत्माराम पंतांचं पत्र अत्यंत सुंदर आहे. चिरंजीव पथ वाचावं नाथांचं, रुक्मिणी स्वयंवर वाचावं नाथांचं, भागवतावरच्या एकादश स्कंदावरची टीका वाचावी ही नाथांचीच, आणि भावार्थ रामायण वाचावं ते सुद्धा नाथांच. नाथांच्या पाऊनशे ओव्या, किती 75,000 ओव्या कधी लिहिली असतील नाथबाबांनी. एवढ्या व्यस्त दिनक्रमामधून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या धबडक्यातून अखंड लिहित असावे, प्रसंगी काहीतरी वाचित राहावे, प्रसंगी अखंडित लिहित जावे, हा समर्थांचा संदेश सामान्य लोकांपर्यंत गेले. लोकांच्या काय असतात, काय गरजा असतात. एका बैला भूत बी लागलं, मग ते भूत जबर मोठे बाई, कि मग ते भूत कशानं निघाला, मग ती चप्पल होती बाई पळायला लागली. नाथांना वाईट वाटलं, अरे 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 काय हा समाज काय काय गोष्टी करायला लागला. मग नाथ म्हणले, हे भूत घालवायचं असेल ना तर याच्यापेक्षा मोठं भूत दाखवत. ते म्हणले, बाबा भूत दाखवणारे पुष्कळ लोक आहे, पण भूत उतरवणारे कोण आहे. ते म्हणले, मी बसलो नाही ना. म्हणे नक्की का. म्हणे मग हे भूत निघल का. अरे याच्यापेक्षा मोठं भूत जर दाखवलं हे पळून जाईल, हे कुठं थांबणार आहे, हे चिल्लर भूत आहे, आपल्याकडं 125 रुपया मोठं भूत आहे.
मग ती भूत बीर बाधा झालेल्या बाईला सुद्धा नाथांनी आपल्या वाड्यामध्ये ठेवून घेतलं. खरं सांगा, अशा लोकांना कोणी म्हणाल का एखादी चप्पल घेऊन बाई पळत चालली भूतबाधा झालेली, ये बाय बाई तुझी वेणी फणी करते असं तुम्ही म्हणताल का? खरं सांगा, पण नाथ महाराजांची नाथांच्या घराची उलटीच खुण पाण्याला मोठी लागली. त्या बाईला बोलवली, ये तुझी भूतबाधा काढतो म्हणून ये. ती आली, तिचे घरचे लोक कंटाळले होते आणि तिला खरंच सांगितलं, बाई गिरजाईला सांगितलं, बाई हिला नाव मोठं घ्याल, चांगलं व्यवस्थित कर, मग हिला मी मोठं भूत दाखवतो. मोठं भूत दाखवायसाठी तयार करावं लागतं, सुचिर भूत करावं लागतं ना. ती तिला सुचिर भूत केलं. नाथाने तिच्यावरती आपली कृपा केली, भूत जबर मोठं बाई, तिला पंढरीचं भूत दाखवलं. मला सांगा, पंढरपूरचं भूत पायदळ टांगटो भूत राहतील का? आमशाला निघणारे भूत जबर मोठे बाई नाथाने सांगितलं. या सगळ्या साध्या साध्या गोष्टी वाटत असतील तुम्हाला, पण ही एक क्रांतिकारी गोष्ट होती नाथांनी केलेली. आतापर्यंत कोणी केली नव्हती. एखादा मनुष्य तळाशी बुडत असला आणि वरून त्याला जर तत्वज्ञानाने सांगितले की बाबा एक एक वीट अशी धर, मग एक पाय वर घे, मग पुढं वर चढ, घाबरू नको, खाली पाहू नको, तो म्हणेल हे सगळ्या गोष्टी सांगू नको, खाली ये, मला पोहता येत नाही, वर चढता येत नाही, मला वर घेऊन जा. नाथ महाराज त्यातले संत होते, स्वतः खाली उतरले, बालकांचे साठी पंते हाती धरली पाठी. नाथ महाराज त्या पद्धतीचे संत आहे. जर हा याला जमत नसेल तर याच्याकरता आपण लहान होऊ, याला कडेवरती घेऊन याला वर घेऊन येऊ. म्हणून नाथ महाराजांचा गवगवा जर झाला असेल, एका जनार्दनी स्तंभ दिला भागवत, हा खांब असा आहे. सगळ्यांना आपला आपला असा वाटणार आहे. 18 प्रगट जातीच्या लोकांपर्यंत जावं, त्यांना काहीतरी द्यावं, रिकाम्या हाताने कोणाला जाऊ देऊ नये, आणि भरलेल्या खिशानं भरलेल्या मनानं आणि स्वच्छ झालेल्या अंतःकरणानं लोक अध्यात्माला लावणं हे नाथांच्या जीवनाचा परिपोष आहे. नाथ महाराजांचं जीवन वरवर पाहिलं तर काही कळणार नाही. गेलो नाथवाड्यामध्ये, नाथाला नमस्कार केला, बुक्का लावला, 10 रुपयाचा प्रसाद घेतला, एक फोटो घेतला, गाडी धरली, नाथ महाराज त्यांना कळणार नाही. नाथ महाराजांच्या जीवनात बारकावे जर पाहिले तर प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र आहे. शस्त्र, शास्त्र आणि मंत्र या तिन्हीचा संगम, या त्रिपुटीचा संगम म्हणजे नाथ महाराजांचं जीवन आहे. गंगेसारखं पवित्र चारित्र. पण खरं सांगू तुम्हाला, निष्कलंक चारित्र असं तर त्याच्यावरती शिंतोडे उडवायला लोकांना आवडत. एक 10 मीटर स्वच्छ पांढरा कपडा आहे आणि त्या कपड्यावरती एक छोटासा जरी डाग असला तर तो 10 मीटरचा कपडा लोकांना दिसत नाही. दिसत ते काय? ते एक छिद्र किंवा तेवढा डाग. त्याला छिद्रांवेशी हा शब्द मराठीमध्ये समाज असा असतो. अरे 10 मीटर स्वच्छ कापड आहे ते नाही, पण त्याला एक छिद्र आहे. मराठीत त्याला छिद्रांवेशी शब्द आहे. नाथांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुठे येतील याची शोध बस घेणारी माणसं त्यावेळेस पैठण मध्ये होते. एक मनुष्य आला, गरिबीने गाजला होता, पण तरी 2 मुलं होते आणि त्या मुलांच्या मोंजी केल्या पाहिजे. घरच्या बाईंना मागे लागलं, अहो काहीतरी करा, त्या मुलांच्या मोंजी झाल्या पाहिजे. आणि मोंजी जर झाल्या नाही मुलांच्या तर मुलांना शास्त्र शिकायला जाता येणार नाही. उपनयन म्हणजे 3रा डोळा, द्विजत्व, एक जन्म आईच्या पोटातून आणि एक जन्म हा मंत्राच्या रूपानं, म्हणून 2 जन्म. त्याला द्विज हा शब्द वापरला जातो. द्विज म्हणजे पक्षी, अंड्यातून एकदा जन्म आणि त्या पक्षीच्या पोटातून एकदा जन्म असा, म्हणून पक्षाला सुद्धा द्विज असा अशी संज्ञा आहे. आणि म्हणून त्या गरीब माऊलीनं आपल्या पतीच्या मागे लकडा लावला, काही करा. जवळ पैठण नावाचं गाव आहे, गावामध्ये प्रचंड धनिक लोक आहे, काहीतरी काम करा, काहीतरी करा, तिथं तुम्हाला काहीतरी मिळेल. खेड्यामधला माणूस होता, शहरामध्ये पैठणमध्ये म्हणजे राजधानीच्या शहरामध्ये जा आणि किमान 100 रुपये तरी मिळवा. तो म्हणतो काही हरकत नाही. बिचारा शोधत शोधत आला, आपल्याला अडाणी होता, काही काम येत नव्हतं, काय करावं. इकडे तिकडे पाहत असताना त्याला आपल्या वट्यावर बसलेले माणसं दिसले. कोणता वटा? हा, हे बरं लक्षात राहतं. मला वाटलं विसरले असतील, कुत्सर वटा लगेच लक्षात आलं. नाथांचा पहिला ग्रंथ कोणता म्हटलं तर नाही उत्तर येणार, पण वटा लगेच कुत्सर वटा असं. आता उत्तर देऊ देणार, आता द्यायचंच नाही असं म्हणणार, असं गमत म्हणून
खुचरवट्यावर माणसं बसलेली होती, त्यांना हा माणूस दिसला. अरे कोणीतरी नवीन दिसत. पूर्वी जुन्या काळामध्ये गावातले लोक एकमेकाला ओळखत होते, त्यामुळं बाहेर गावचा माणूस पटकन लक्षात यायचा. खेडेगावामध्ये हे ना, शहरामध्ये शेजारी कोण राहतो माहिती नसतं, पण खेडेगावामध्ये कोण कोणाचं आहे काय आहे आपल्याकडे पाहत नाही. कोणी जर पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा माणूस आपल्या सोयगावमध्ये आला, छोटं खेडं असं लागतो त्यावेळेस, तर ते माणसं बसस्टँडवरून त्याला घरी जाऊन त्याच्याबरोबर चहा पिऊनच मग घरी जात होते, है ना. एकमेकाला ओळखत होते लोक, आत्मीयता होती, प्रेम होतं. एखाद्याची खाट, ते लहानपणी आम्ही पाहिलं की एखाद्याची खाट जरी विणायला काढली तर गल्लीतले 5-25 जण येऊन बसत होते, लालकं होती, प्रेमाचा चहा पिऊन जात होते. आज प्युअर दुधाचा चहा प्या या म्हटलं तरी लोक म्हणतात नाही, ऍसिडिटी होती, काळ बदलला. त्या कुचरवट्यावर बसणाऱ्या लोकांनी पाहिलं कोणीतरी नवीन दिसत. त्याने म्हटले का हो कुणीकडं? ते आलं दीनवाणी चेहऱ्यानं त्या कुचरवट्यावरच्या बसणाऱ्या लोकांना नमस्कार केला. म्हटले महाराज, मी अमुक अमुक गावाहून आलो, माझ्या मुलाचं उपनयनाची मुलगी झाली, मुलं झाले 10-10, 11-11 वर्षाची मुलं झाली. माझ्याकडे परिस्थिती नाही की मी माझ्या मुलांचं उपनयन करू शकेल. शास्त्र चर्चेप्रमाणे गुरुग्रही पाठवायचं तर थोडा खर्च लागेल, काही वस्त्र गोडधोड करावं लागतं, त्यानंतर गुरुजींची दक्षिणा द्यावी लागती, आणि त्यानंतर गुरुग्रही मुलं पाठवायचे तर त्याकरता मला थोड्या पैशाची गरज आहे. आपण सांगाल ते काम करील, पण माझ्यावर एवढे उपकार करा की माझ्या मुलाच्या उपनयनासाठी थोडीशी मदत करा. ते म्हणले किती रुपयाची मदत लागते तुम्हाला? त्याला वाटलं काय नाव सध्या भेटलं बापा, पहिल्याच घरातून आवाज आला किती लागतात बोल. ते म्हणले माऊली 100-100 रुपये मिळाले ना तर खूप होईल. ते म्हणले 200 रुपये देतो. या माणसाला विचारलं आपण आकडा सांगण्यात चूक केली काय, आधीच 200 सांगितले असते तर 400 भेटले असते. ते म्हणले पण महाराज मला मंत्र वित्र काही म्हणता येत नाही, मला पूजा विधी आण्विक वेदशास्त्र वगैरे मी काही पडलेलं नाही, त्यामुळे मी काय काम करावं म्हणजे तुम्ही मला हे पैसे देतील. ते म्हणले काम सोपं आहे, कामाचं काही टेन्शन घेऊ नको, तुझं काम झालं असं समज, 10 मिनिटात जायचं, तुझं काम करायचं, लगेच पैसे तयार. आम्ही इथंच बसलेलो आहे, आम्ही सकाळी 8 वाजता इथे येतो, रात्रीच्या 8 वाजेपर्यंत आम्ही इथंच असतो. फोन आला तिकून तो येत असाल तो जाईपर्यंत तिकडं, आणि तो तिकून जाणारा आहे तो इकडं, अशा आमचा मानेचा व्यायाम दिवसभर चालू असतो. ठीक आहे, काय करायचं? या गावामध्ये एक लोक त्याला संत म्हणतात, लोक त्याला शांतीब्रह्म म्हणतात, असं एकनाथ महाराज नावाचे महाराज आहे इथं. फार तोतांड माजवलेलं आहे, असं सांगतात की या माणसाला कधी रागच येत नाही, सिद्धी बिद्धीचे खेळ करून दाखवतो. तुला काय काम करायचंय? तर फक्त एक काम करायचं, त्याच्याकडे जायचं आणि त्याला राग आणून दाखवायचा. किती सोपं काम आहे तो मनातल्या मनात म्हणाला. एखाद्या चालत्या माणसाला राग आणणं असला तरी आपण आणू शकतो, काही ज्याच्याशी ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, काही नाही, त्यालाही राग आणू शकतो कधी आपण. चालता चालता त्याच्या डोक्यात उगच एक टपली हवी, तो काय आपल्याला नमस्कार धन्यवाद असं म्हणत. रागांना अतिशय सोपं आहे, एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसवानं अवघड आहे, एखाद्याला रडवणं काय अवघड आहे, एखाद्याला सावरणं अवघड आहे, एखाद्याला पाडणं काय अवघड आहे. चालत्या माणसाच्या पायात पाय घातला की तो पडू शकतो, पण पडणाऱ्या माणसाला सावरणं अवघड आहे. म्हणले कुठं राहतात ते? म्हणजे चिंता करू नको, आमचा एक माणूस येईल तुझ्या सोबत, सीसीटीव्ही कॅमेरा तुझ्या सोबत येईल, तू फक्त काय काम करायचं की आम्हाला पुरावा द्यायचा की बस नाथांना राग आला रे आला. या नाही जय गे जय, नाथांना राग आला रे आला की तुझं काम झालं, लगेच कॅश आरटीजीएस तुझ्या खात्यामध्ये जमा. ठीक आहे म्हणजे कधी करतोस? ते म्हणजे लगेच, मला तातडी, ज्याला आहे ना मरता क्या न करता, ज्याला पैशाची तातडी त्याला काही काम सांगा विचार करून घेत. आणि हा निघाला, हा निघाला तर हे कॅमेरे पण त्याच्या पाठीने आजूबाजूला निघले. हा खोटं सांगत आणि हा जसा गेला तसं याच्या रस्त्यानं प्लॅन तयार सुरू झाले काय करावं. रस्त्यानं पैठणमध्ये बरेचसे गाई म्हशी खूप आहेत, आणि म्हणजे आमच्या पाहण्यापर्यंत आम्ही लहान होतो तोपर्यंत तरी खूप होते. तर
यानं जाता जाता शेणानं आपले जोडे भरून घेतले, व्यवस्थित भरून घेतले. चालता चालता सहज भरणं आणि विशेषतातून भरणं याच्यामध्ये फरक आहे ना. जाणीवपूर्वक भरवणं आणि चालता चालता पाय पडणं याच्यामध्ये फरक आहे. मग दोन्ही जोडे भरून घेतले. विशाल असा नाथवाडा आहे. जाता जाता यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही. नाथांचे दरवाजे कायम सगळ्यांकरता उघडे होते. कोणी यावं नाथ नगरी मध्ये त्यांना न विचारता मध्ये जावं आणि पाहिजे ते घ्यावं. नाथ नगरीमध्ये हा रिवाज होता. लोक नाथा घरचे भोजन प्रसाद म्हणून समजत घेत होते. पण याच मस्तक फिरलेलं बघा ना, काय कोणाची कशी बुद्धी होईल काही सांगता येत नाही. आणि जसा हा निघाला भरलेल्या बोटानं चपळ 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 वाजवत तिथून निघाला, सगळी स्वच्छ माझ्या श्रीखंडाला स्वच्छ फरशी धुवून ठेवली होती काचेच्या याच्यासारखी लख. उद्धव स्वामी काहीतरी कामामध्ये गर्क होते. आधीमध्ये कोणी नाही, सरळ हा घुसला नाथ बाबा देवघरामध्ये पूजाच करत होते. श्रीखंडाला अर्धा एक किलो चंदन उगाळून ठेवलं होतं. समया स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या. कापूर आदी वस्तू सगळी उपकरणं स्वच्छ करून ठेवलेले होते. आरतीची तयारी ठेवली होती. बाजूला दोन्याचा मोठासा गोळा आणि खडी साखर भगवान श्रीकृष्णाला आवडती ती करून ठेवली होती. आणि नाथ महाराज पूजेमध्ये गुंग होते. नाथांची मानस पूजा सुरू होती. भगवंताशी एकाकार झालेले नाथ बाबा, भगवंताशी स्वागत करणारे नाथ बाबा, भगवंताशी संवाद करणारे नाथ बाबा, काय अभूतपूर्व चित्र असेल की त्यांची तंद्री भगवंताशी जुळलेली, भगवंताची चर्या त्यांच्याशी जुळलेली असा प्रसंग पाहण्याचा किती आनंद असेल. पण हा देव दुर्लभ योग या माणसाच्या नशिबात आहे. पण याचं चित्त कुठे? तुझे अमृताचे देणे आणि आम्ही मागतो फुटाने. अमृताचा खळखळता ओघ बाजूला वाहता असावा आणि त्याच्या बाजूला एखाद्या भिकाऱ्याने म्हणावं मुठभर फुटाने भेटले तर बरं होईल. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी येते. निदेवाच्या घरी लोया मृतल्याती सहस्त्रावरी येरू त्यावरी बैसुनी भिक्षान्न भक्षी. एक श्रीमंत बापाचा मुलगा होता. अतिशय मनमौजी पद्धतीने जीवन जगला. पाहिजे तसे पैसे उधळले. बापाला चिंता होती की माझ्या लेकराचं कसं होईल. पण काही केल्या पोरग सुधरलं नाही. एक दिवस वडिलांचं म्हातारपण जवळ आलं. वडील पुण्यवंत होते. शेवटचा दिवस जवळ आला. मुलाला जवळ बोलवलं. पुढचं भवितव्य काय होणार आहे बाप समजून चुकला होता. मुलाला सांगितलं, बाळा आयुष्यात तू माझं काही ऐकलं नाही, पण एक गोष्ट लक्षात घे, सगळी प्रॉपर्टी विक. पण इथं तू आणि मी इथं जिथं बसलेलो आहे हा एवढा परिसर विकू नको. आणि प्रारब्ध योगाने तुला जी भाकर मिळेल ती इथं येऊन खात जाय. रोज सकाळ संध्याकाळची भाकर तू इथंच येऊन खायचे. हा हा म्हणून हा बोलून गेला. कोण सांगतंय ही कथा? ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये. इथंच येऊन ती भाकर खायची. बरं म्हटलं. कालांतरानं असं झालं, बाप गेला आणि पुढच्या महिन्या दोन महिन्यात सहा महिन्यात याच्या जवळचा आहे नाही ते यानं फस्त केलं. सगळं शेती वाडी घर दार गुर ढोर फिक्स डिपॉझिट डिपॉझिट सगळं सगळा कार्यक्रम क्लीन झाला. कुठंच काही उरलं नाही. आणि मग शेवटी भूक तर लागणार आहे. मग यानं काय करायचं? गल्लीमध्ये जायचं, वाढू माय भाकर. लोक बापाच्या नावावरती रोज याला ताजं वाढायचे. एक दोन घरीच भिक्षा मागावं लागायची. नंतर त्याला पश्चाताप व्हायचा. आपल्या पुण्यवंत बापाला आठवायचं, बाबा मी तुमचं कधीच ऐकलं नाही, तळतळून तुम्ही सांगत होते, पण शेवटच्या क्षणी तुम्ही जे सांगितलं ना ते तरी ऐकतो. म्हणून तुम्ही भाकर घ्यायचा आणि कुठं येऊन खायचा? जिथं बापानं सांगितलं होतं इथं येऊन खाय. असं चालू होतं. योगायोगाने भाग्यदशा पालटली. काही 10-5 वर्षानंतर एक साधू गावामध्ये येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती पाहतो, अरे याच्या चेहऱ्यावरती तर श्रीमंतीचा योग आहे, हा असा भिकाऱ्यासारखा काय बसला? साधू कळबळले आणि त्याने म्हटले, बाळा काय करतोस? इतक्या प्रेमानं कोणी बोलत नसल्यामुळं याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. रडायला लागला. म्हणजे रडू नकोस. म्हणजे बाबा मी वडिलांचं कधी ऐकलं नाही, शेवटच्या क्षणी बाबांनी सांगितलं की इथे येऊन भाकर खात जाय. मी ती भाकर खायला इथं बसलेलो. अरे वेड्या, वडिलांनी तसं नाही सांगितलं रे बेटा, नीट व्यवस्थित तू त्यांचा निरोप लक्षात घे. म्हणजे बाबा असंच सांगितलं होतं, तसा अर्थ नाही त्याचा. वरवर सांगितलं त्याचा अर्थ असा आहे, बाळा एक काम कर, आज रात्री एकटाच उदळ घे आणि 3 फूट ही जागा खण, सगळा परिसर खणून काढ, कोणाला सांगू नको, दरवाजे बिरवाजे लावून घे, 3 फूट ही जागा खण आणि त्यात जे सापडल त्यात स्वतःला दुरुस्त करून घे.
यानं ते ऐकलं, याचं आता जेवणाकडे लक्ष नाही, संध्याकाळ झाली आणि मग त्यानं खणलं, पाहतो तर काय वडिलांनी आपला 50% खजिना खाली लपून ठेवला होता. हा नाचायलाच लागला त्या बंडू तात्यासारख्या. गजानन महाराज चरित्रामध्ये तो बंडू तात्या येतो की तसा हा नाचायला लागला आणि मग त्याला बाप समजला की बापाची दया अशी असते. पोटी भार आहे सर्वस्व हिंसा आहे, तुकाराम म्हणे तैसे तुम्हा संतावरी माझे. ते सगळी संपत्ती घेतली आणि मग नीट वागायला लागला. तशी उघड संपत्ती नाथांच्या रूपानं समोर बसलेली आहे. नाथांच्या समोर मागून घेतला असतं तर मुलांचं उपनयच काय, सगळ्या गोष्टी साध्य झाल्या असत्या. ज्ञानेश्वरीतलीच मी सांगतो, माझ्या वडिलांचे माझ्यावरती उपकार आहे की जेवणाच्या ताटावर त्यांनी ज्या ज्या वेळा मला सांगितल्या, मी अगदी गजानन महाराजांच्या समोर बसून सांगतो, मी कुठली ज्ञानेश्वरी उघडून ओव्या पाठ केल्या नाही. माझ्या वडिलांनी जी ओवी मला सांगावी जेवणाच्या ताटावरती, देवानं बुद्धी चांगली दिली होती, ती पाठ होऊन जावी आणि अशाच ओव्या पाठ झाल्या. पाहे पा कासेच या पदराड, दूर पवित्र आणि गोड, ते तेजून अभक्त अशुद्ध का भक्षे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाहे एका पदराची आड, ते तेजून अभक्ष का भक्षे. अशी काहीतरी ओळी, थोडस शब्द इकडे तिकडे होईल, याच्यात गोचिर थोडासा पुढे गेला ना तर पवित्र दूध आहे, पण त्या गाईच्या कासेला लागणारा गोचिर दुधाकडे नाही जाणार, तो काय पितो, अशुद्ध रक्त पितो. पाहे पा एका पदरा, थोडा एक पदर पुढे गेला तर दुधाची पवित्र धार आहे, पण त्याला दूध चालत नाही, तो काय खाणार, रक्तच पिणार. तसा हा नाथांच्या वाड्यात आला. नाथांकडे काय कमी आहे, साक्षात महालक्ष्मी तिथं पाणी भरते, पण यानं लक्ष दुसरीकडेच ठेवलं आणि हा जसा भरलेले पाय घेऊन आला तसा नाथांच्या मांडीवरती बसला फटका. नाथ महाराज भानावरती आले, याच्याकडे पाहिलं, याचा मानस समजला आणि नाथ महाराजांनी हात जोडले, वा वा वा, देवा कुठून आला, काय तुमचा भाव, अरे माझ्या पांडुरंगाला भेटायला तुम्ही एवढे आधीर झाला की तुमचे जोडे बिडे हे काढायचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही, तुमच्या सारखा भक्तिभाव माझ्या अंतःकरणात कधी येईल हो, मी तुम्हाला नमस्कार करतो. तर याची आवाज गेली ना, हा भक्तिभाव भक्तिभाव काय काहीच नाही. अरे आलो तो राग संताप व्यक्त करायला. खरं सांगू राग प्रत्येकाला येतो, पण योग्य वेळेसच व्यक्त झाला पाहिजे. जसं स्त्री आपलं अंग दिसू देत नाही तसा पुरुषानं आपला राग सुद्धा फारसं दिसू देऊ नये, शस्त्र म्हणून सांभाळून ठेवा. जेवणामध्ये मीठ असतं ना तेवढा, कदाचित त्यापेक्षाही कमी, अलीकडे डॉक्टर मीठ सुद्धा कमी खायला सांगतात, त्यापेक्षा कमी राग असावा. योगी पावन मनाचा सही अपराध जनाचा, विश्व लोक रागे झाले मंदी, संते कृपा भावे पाणी. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई ज्ञानोबाला समजून सांगतात. आपली तर कुठं, आपण तर टांगटून माणसं आहे, ज्ञानोबांची गोष्ट. वा वा काय तुमचा अनन्य भक्तिभाव आहे, मी तुम्हाला वंदन करतो. कुठून आला तुम्ही परवरा सांगा. आदर सत्कार केला, ते म्हणलं गेला कार्यक्रम आपला, 100 रुपये गेले, 200 रुपये गेले, एक एक गिरा एक साधं दिसत नाही, काहीतरी वेगळा कार्यक्रम करावा लागतो असं त्याच्या मनातल्या मनात नाथ महाराज उठले. राहिले सायले देव पट्ट 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 ठेवले, चला मावली असं म्हणून त्याला बाहेर आणलं, त्यांना स्नान बिन केलं, नव धोतर मेसायला दिलं, कपडे लत्ते पाहून तो म्हणला कपड्याचं तर जमलं, पैशाचं केव्हा जमल, भूक तर लागलेली पोटात. तेवढ्यात नाथ बाबा सांगितलं, महाराज आपण जाऊ नका, बरं भोजन करा, माझ्या भगवंताला नैवेद्य दाखवला की आता पंगतच बसेल आणि तुमच्यासाठी खास वेगळी पंगत आहे बरं, असं म्हणून तो बसला. त्याला मनातून भीती वाटत होती की खास वेगळी पंगत आहे म्हणजे नंतर हा टोले बिले तर नाही देणार. तो म्हणलं नाही नाही मी जनरल लोकातच बसतो ना. नाही नाही म्हणले तुमच्यासाठी वेगळी पंगत आहे. जेवायला बसवलं, जेवायला बसला, अर्ध जेवण तर असं सनासन जेवला ना, कारण पुढचा प्रोग्राम वेगळा होता, पटापट जेवून घ्या. दिग गई रसोई हो जाओ बैमान, घडी भरकी बेशरमी दिनभर आराम. तना धन भाकरी जोडण्या लावल्या, पुरणाच्या पोळ्या आहे ते माल पुहे बिवे काय असं नसत ते चालू. हे सगळं आधी वाढवून झालं होतं, त्यानंतर पाठिंबाचा आग्रह करण्यासाठी माझी गिरजाई येते. अत्यंत लढीवाळ कोमल महालक्ष्मीचा अवतार असणारी, जिच्या तेजामुळं चंद्र सूर्य फिके पडावे अशी माझी बाय, आपल्या
अंतकरणातून आग्रह करायसाठी आलेल्या अतिथीचा सन्मान करण्यासाठी घरची गृहिणी कितीही मोठा कार्यक्रम असू द्या, एकदा तरी तिने वाडी फिरवली पाहिजे आलेल्या अतिथीसाठी, हा आपला नियम आहे. नाहीतर मग घ्या करून मी स्वयंपाकघरात आहे असं चालत नाही. एक वाडी तरी तिनं आग्रहानं वाढली पाहिजे असा आपला रिवाज आहे पूर्वीपासून. कारण लोक काही कोणाकडे जेवायला जात नसतं, कोणाला जेवायला मिळत नाही असं नाही, कुणीतरी आपल्याकडे येतं ते प्रेमातून येत असतं, अंतःकरणातून येत असतं ना, म्हणून त्याला मायेनं वाढलं गेलं पाहिजे असा आपला वडिलांचा रिवाज आहे. आणि म्हणून माझी गिरजाई येते वाढायला, तृप्त झालेले माणसं पण नाही, मी माझ्या हातची एक पोळी घ्यावीच लागते असं म्हणून तिनं पोळी वाढली. आता याचं कुटुंब कोण भरलेलं गेलं आधीच, संध्याकाळी कोणाकडे भेटतं ना भेटतं, इथं कोण आपलं ओळखीचं आहे, व्यवस्थित हाणून घेतलेलं होतं, बकाबक जेवत होता नात्मा असताना, म्हणतील शांततेनं होऊ द्या महाराज, काही चिंता करू नका. पण याची शांतता कुठं होती? डोक्यामध्ये ज्याचे वाईट विचार असतात ना त्याला शांतता नसते, ज्याच्या डोक्यामध्ये प्रसन्नता असते त्याच्या त्याच्या डोक्याला शांतता असते. माझी गिरजाई आली, पूर्णाच्या पोळ्या वाढून गेली आणि त्याच्यावरती साजूक तुपाची वाटी घेऊन खाली वाकवून वाढते या दुष्टाची मती बदलली. मागचा पुढचा काही विचार केला नाही, चांगलं वाईट कशाचं भान राहिलं नाही, पैशापुढे एवढा 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 खालच्या स्तराला गेला की मागचा पुढचा विचार केला नाही, पटकन उडी मारून उठला आणि आईच्या पाठीवरती बसला. एवढं मोठं पाप होत हे, साधी गोष्ट होती का ही, सामान्य गोष्ट होती ही, योग्य झालं होतं हे? शांती ब्रह्मनाथ महाराज माझ्या गिरजाईला म्हणतात, गिरजाई सांभाळून बरं, आपले पाहुणे पडतील. नाथांची पत्नी होती ती, काही सामान्य बाई नव्हती, दुसरी माऊली असती ना तर तिनं लाटणंच काय, पण जाऊ दे आता काय काय केलं असतं ते जाऊ दे, आता तुम्ही मनातल्या मनात ठरवा काय काय केलं असतं. आणि दुसरा नवरा असता त्यांनी काय केलं असतं, दरवाजे खिडके लावूनच घेतले असते पहिले. नाथ बाबा म्हणतात, गिरजाई सांभाळून बरं, आपले पाहुणे पडतील. गिरजाई म्हणली, अहो तुम्ही का चिंता करता, आपला हरिपंडित आहे ना, आपण असा हट्ट करतो. हरिपंडित म्हणजे नाथांचं मुलगा, नाथांना तीन मुलं, बरं तीन मुलापैकी मोठी मुलगी गोदा, नाथ बाबा तिला प्रेमाने लीलाबाई म्हणायचे, मोठ्या मुलीचं नाव काय होतं गोदा, सासरी गेल्यानंतर तिचं नाव गंगा ठेवलं, कर्नाटकामध्ये तिला दिलं होतं. आणि दुसरा दोन नंबरचा मुलगा झाला त्याचं नाव हरिपंडित, हा संस्कृतचा फार मोठा पंडित झाला, नाथ महाराजांपेक्षा विद्वत्तेनं काकणभंत सरस, दिसायला अतिशय सुंदर. गिरजाईच्या वळणावरती म्हणजे गिरजाईच्या चेहऱ्यावरती पडलेला असं म्हणतात की मुलगा मातृमुखी असावा आणि लेख बापाच्या चेहऱ्यावरती असावी, तशी गोदा आणि धाकटी गंगा ही नाथांच्या चेहऱ्यावर, सरळ नाक, उंच मोठं भाळ, छान मोठे टपोरे डोळे आणि बोलक्या स्वभावाच्या दोन्ही लेखी, मोठी गोदा, धाकटी गंगा आणि मधला हरिपंडित, तीन लेकर नाथांचे. नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित हे प्रत्युत्पन्न मतीचे मान्यता प्राप्त पंडित होते, ज्यांना सहा वेद, सहा शास्त्र, 18 पुराण हे मुखोद्गत होते आणि पैठणच्या विद्वत सभेमध्ये एक नंबरच स्थान त्यांना होत. मूळ कथा कुठे आली होती आपली, हा जेवणापर्यंत, बरोबर. तर जेवणाच्या पाठीवरती बसलेला हा माणूस आणि माझी गिरजाई म्हणते, अहो काही चिंता करू नका, आपला हरिपंडित आहे ना, असाच मी वाढत असताना हट्ट करून पाठीवरती बसत होता, फरक एवढा आहे हा थोडा मोठा आहे. एका मिनिटात माझ्या गिरजाईनं त्याला मुलाची उपमा देऊन टाकली. मुलाची उपमा जशी झाली, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. संतांचा स्पर्श झाला होता, संतांनी दिलेला प्रसाद पोटामध्ये गेला होता, गिरजाईचाही स्पर्श झाला होता. आता मात्र पश्चाताप, खाली उतरला, दोन्ही हाताला ताड 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 तोड झोडून घेतलं, नाथ बाबांच्या चरणावरती लोळला, गिरजाईचे तर पाय धरले, माय मी नको ते करून बसलो, जळो माझा जन्म, मी काय पाप केलं, माझ्या पापाला कोणी वाली नाही असं म्हणून तो रडू लागला. नाथ महाराजांनी त्याला जवळ घेतलं, आलिंगन दिलं, शांत केलं, बाळा कशासाठी केलं एवढं,
बाबा काय करू, देवाने गरिबी पदरी बांधली, मुलांची मौज करायची होती, मी त्या पलीकडच्या गावात गेलो, तिथल्या ओट्यावर बसणाऱ्या काही लोकांनी सांगितलं, नाथांना राग आनंद राहतो, अरे एवढीशी गोष्ट तुझा फायदा करायचा होता ना राजा, मला आधी सांगितलं असतं, कुठं कुठं रागवलं असतं ना तुझ्यावर, माझा काय फरक पडणार होता, तुझा जर फायदा झाला असता माझं नाव भलेही गेलं तर चाललं असतं, कुठं कुठं रागवलं असतं मला, पण हरकत नाही, आता तो सीसीटीव्ही कॅमेरावाला परेशान झाला, ते म्हणले हा दोन्ही कार्यक्रम फेल झाले, चला हा रीलच खराब झाला म्हणून तो पळून गेला. नाथ महाराजांनी त्याला ठेवून घेतलं, त्याच्या मुलाच्या मौजेसाठी लागणारं गाडीभर सामान आणि गाडीभर आहेर अधिक पैसे देऊन मान सन्मानानं विजयी पांडुरंगाचं गंध त्याला पाठवून त्याला रवाना केलं योग्य गुरुगृही. जे जे अपाय करायला येत होते तो तो उपाय होत होता. नाव खाली करायला जायचं पण ते तर काही होत नव्हतं, नाव आणखी उंच उंच वाढत होत आणि असंच नाव वाढत वाढत गंगेच्या पलीकडं कावसान नावाचं गाव आहे. म्हणजे आपण जर अलीकडे नाथ मंदिरावर जर थांबलो तर धरणाच्या खाली एक छोटस गाव दिसतं आपल्याला गंगेच्या पलीकडं, त्या गावाचं नाव आहे कावसान. या कावसान गावामध्ये एक वयस्कर म्हातारपणी मुलगा झालेली स्त्री आणि तिचा मंद बुद्धी मुलगा, एक तर मुळातच म्हातारपणी मुलगा झाला, त्यातल्या त्यात नवरा लगेच गेला आणि ती बाई आणि तिचा तो मुलगा हे दोघंच तिथं राहत होते. बाई बिचारी गावामध्ये कोणाची तरी भांडे कुंडे घासायची आणि आपल्या मुलाचा आणि तिचा उदरनिर्वाह करायची. दिवसामधून दिवस चालले होते. एकदा असं झालं, कुणा श्रीमंताच्या घरी बाई भांडे घासायला गेली, कुठला तरी सण होता, कुठला तरी सण होता, सणाला त्या घरी पुरणपोळ्या केल्या होत्या. बहीण भले मोठे गाडाभर भांडे घासले, त्या घरची मालकीन चांगली होती, तिला दया आली, ती म्हणली बाई जेवण करून घ्या, सकाळचे तुम्ही भांडे घासताय, जेवण करून घ्या. ती म्हणली असं करा, मी तुमच्याकडे जेवत बसले तर माझं लेकरू घरी एकटाय, असं करा तुम्हाला जे मला द्यायचं असेल ना तर ते एका पानामध्ये बांधा, मी माझ्या घरी जाईल आणि मी आणि माझं लेकरू दोघे जेवू, असं का बर काही हरकत नाही. तिनं 5-6 पोळ्या चांगल्या बांधल्या, तुपाची वाटी सोबत ठेवली, काय असेल नसेल ते सगळं टाकलं आणि ते बांधून दिलं. ही बाई घरी घेऊन जाते, मुलानं ते खाल्लं. आता हा जो मुलगा होता ना, याला बोलता येत नव्हतं, हा बुद्धीनं मंद होता, हट्टी होता थोडासा. बिचारी माय काय करते, त्याचे सगळे लाड पुरवत असे आणि त्या मुलानं जेवायला बसला आणि त्याला एवढी पुरणाची पोळी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली, त्यानं 6च्या 6 पोळ्या हाणून दिल्या. त्याने आपल्या आईचा विचार काय, त्याला समजतच नव्हतं काही, निरागस लेकरू, त्यानं धनाधन धनाधन ती वाटी तुपाची सगळी पुरणाची पोळ्या खाऊनच घेतल्या. संध्याकाळी आईनं भाकर टाकली, तिथं काही जेवली नाही आणि त्याच्या पुढं चाल रे बाळा जेवायला, त्याला पुन्हा उड्या मारत, त्याला वाटलं जे दुपारी होतं तेच आहे का. आईनं भल्या मोठ्या 2-2 भाकरी केल्या होत्या अशा जाड जाड, त्याच्या ताटात भाकरी वाढल्याबरोबर याचं सगळं चेहऱ्याचं डिझाईनच बदलले. हे नको म्हणे मला, ती सकाळी वाढलं होतं ती. ते म्हणले येडा झाला का तुझा बाप, काय टाकून गेला की इथं माझ्याकडे, अरे हे भेटतंय नशीब समज म्हणे भाऊ, जेवायचं तर हीच आहे, भाकर खावं लागल. ते म्हणले नाही जेवणार, मग तुला काय पाहिजे, त्याला फक्त एकच शब्द बोलता येत होतं पूर्णाची पोळी, मोख्याचा शब्द पाठ केला त्याला, बाकी काही नको मला, पूर्णाची पोळी. ती म्हणले नाही, उपाशी झोपलो. बिचारी आई दुपारी झोपली नव्हती, लेकरू जेवलं नाही, 6 पूर्णाच्या पोळ्या खाऊन लेकरू जेवलं नाही म्हणून पुन्हा रात्री आई पण जेवली नाही. कुठली आई अशी आहे की तिचं लेकरू रागानं जेवलं नाही तर ती म्हणाल जाय नाही जेवत का, तुझ्या वाटतं मी खाऊन घेते, असे आहे का? निदान आपल्या भारतात तरी अशी आई नाही, इंग्लंड अमेरिकेचं आपल्याला काही माहिती नाही, पण आपल्याकडच्या पुरी अमेरिकेत गेल्या तिकडं पण असं होऊ देणार नाही. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलासारखा झळकला. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलासारखा झळकला. मग आई पुढे होतो माझा जीवताना, भले मग तो 60 वर्षाचा असू द्या 55 वर्षाचा असू द्या, आई पुढे होतो माझा जीवताना आणि आईलाही फुटतो मग अमृताचा पाना. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा.
पण याला बिचाराला काही समजत नव्हतं. हा म्हटला नाही पुरणाची पोळी. दुसऱ्या दिवशी पुन्हा आईनं रात्रीची भाकरी काढली, तिचा पुस्कारा केला. काही जण त्याला काला म्हणतात, काही जण मनोहर म्हणतात, काही असो पुस्कारा तो केला आणि पुन्हा त्याच्या समोर मांडला. आता याचं नाग आधीच पिंजरलेलं होतं, यानं पुरणाची पोळी पाहिलेली होती, तोंडी पडली होती. हा म्हणला नाही तेच. तीन दिवस झाले, मग या बाईनं कुठून तरी मागून पीठ आणलं, कुठून तरी मागून गुळ आणला, कुठून तरी मागून डाळ आणली. बिचारीनं एकदाची करून दिली, पण त्याची चव त्या याच्यासारखी थोडी येणार आहे. कसं बसं केलेलं होतं, यानं म्हटलं नाही इतकी नाही. आठवडा असा निघून गेला, पोरग जेवत नाही, आईला परेशानी झाली. कुठून मला वेळेल बुद्धी झाली रे, तुला पुरणाची पोळी खाऊ घातली, तुझ्या तोंडाला ती पुरणाची पोळी लागली, नेमकं जेवणं सोडलं ना. शेवटी आई त्रासली, कोणाकडे जाऊ, कुठून पाहू. तिच्या डोळ्यात एक डोक्यात एकदम तल्लख विचार चालले, अरे या पलीकडे गंगेच्या पलीकडे एक घर असं आहे ज्या घरी रोज पुरणाची पोळी होते. रोज देवाला नैवेद्य दाखवतात आणि आलेल्या सगळ्या अतिथीला पुरणाच्या पोळीचं जेवण घालतात. ते घर म्हणजे नाथांचं. ते म्हणले बाबा तुला जर पुरणाची पोळी पाहिजे असेल ना तर जाय नाथाच्या घरी, तिथं नाही तिथं रोज सकाळ संध्याकाळ तुला पुरणाची पोळी द्यायला. ते म्हणत चाल मग याला काही घेणं नाही, पुरणाची पोळी भेटेल का चाल. आईचं बोट धरलं, आई म्हणले चाल म्हणलं तर खरंच निघला ना भाई भाऊ, मग इथले भांडे कोण घासल हे नाही. पुरणाची पोळी तुझे भांडे घासणं हा तुझा प्रॉब्लेम, माझा थोडी प्रॉब्लेम. पुरणाची पोळी हा माझा प्रॉब्लेम. बोट धरलं आईचं आणि वडत वडत गंगापार घेऊन आलो. संत भेटीची ओढ अशी असली पाहिजे. भले ते नाही का दे जरी संतपणा जाईजे पवित्रची होईजे तर भलत्याही कारणानं जा, कुठल्याही कारणानं जा, पण संत पदापर्यंत जा. भले पूर्णाच्या पोळीच्या आशेनं जरी गेला तरी चालत. भलते निकाजे संत पदा जाई. आईचं बोट धरून ओढत ओढत नातवाड्यापर्यंत नातवाड्यापर्यंत आले. आतमध्ये श्रीखंड्यानं स्वयंपाक तयार केलेला होता, सुगंध घमघमाट सुटला होता. विजयी पांडुरंगाला नैवेद्य दाखवला होता. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा चालू होत. धूप दीप नैवेद्याचा आवाज येत होता. कर्पूर आरती संपली होती आणि आता भोजनाला बसायची तयारी सुरू होती. पंक्तीचे श्लोक ऐकू येत होते तेवढ्यात हे माय लेक आतमध्ये शिरले. आतमध्ये शिरल्याबरोबर आई बिचारी अशी दबून भिंतीला राहिली. श्रीखंड्याचं लक्ष गेलं. श्रीखंड्यानं नाथबाबा सांगितलं, बाबा गिराई का. नाथबाबा पळत पळत गेले, अरे ये 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 वाळा ये. आता याची लाड गळू राहिली, याला काही कळत नाही, असा विचित्र प्राणी हा. पण सगळ्यावरती सारखी माया. जे माया पुत्राशी त्याची दासा आणि दासी, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. भेदाभेद अमंगळ आहे संताप असेल. ये ये बाळा, आप तर कोणीच नाही. जवळ आला, त्याला नाथाने जवळ घेतलं. अरे ये चल बाळा जेवायला. अरे गिरजा आज हा छोटा गोपाळ कृष्ण आला, याला जेवायला वाढ बरं. ये ना, आईचं बोट सोडून दिलं एका सेकंदामध्ये. अनोळखी आहे कोण बाबा आपल्याला माहिती नाही. खरं सांगू, संत आणि सद्गुरूजवळ असंच वागलं पाहिजे. किती मायेचा विषय असला तर असंच बोट सोडून द्यावं. नाथबाबाने नव्हतं का आपल्या आजी आजोबाचं असंच बोट सोडलं आपल्या गुरुजी करता. एका सेकंदामध्ये आपल्या आजी आजोबाचा मोह सोडला. नाथ महाराज देवगिरी किल्ल्याकडे पहिल्या दिवशीची कथा आठवा. एका सेकंदात आपल्या आईचं पोट बोट सोडलं आणि तो नाथांच्या सोबत गेला. पुरुषांच्या पंक्ती चालू होत्या, माय दुरून लक्ष देत होती. नाथबाबाने स्वतःच्या हाताने त्याला वाढलं, पण हा हटून बसला. जेवायलाच तयार नाही. पहा हट्ट कसा करावा. मी खरं सांगू, हट्ट करायला जागा असेल तरच माणसाला हट्ट करावा. भलत्या सलत्या माणसाजवळ हट्ट केला तर चालणार आहे का. जसं आपण दुसऱ्या दिवशीच्या कथेमध्ये पाहिलं की डोळे पुसणारा असेल तिथंच रडावं आणि हट्ट तिथंच करावा जिथं हट्ट पुरवला जाईल. टापटून माणसाजवळ हट्ट केला तर म्हणजे जाईल तिकडं जेवायलाच बसणार. गिरजाईला तिकडं स्वयंपाक घरात कळलं की कुणी एक आगंतुक पाहुणा आलेला आहे. गोपालाच्या वयाचा 13-14 वर्षाचं लेकरू आहे पण जेवत नाही. आईला बरोबर कळलं स्वयंपाक घरामध्ये. माझी गिरजाई पदर खोचून बाहेर आली. काही विचारलं नाही कोणाचा आहे काय काय नाही.
त्या ताटामधला एक घास घेतला आणि पहिला घास गिरजाईना आपल्या हातानं त्या मुलाला भरवला. तुम्ही म्हणाल त्या पोराचं नावच सांगितलं नाही, तर त्या पोराचं नाव आहे गौबा. काय नाव आहे त्याचं? कावसांचा राहणारा गौबा. नाथ मंदिरामध्ये कधी गेला यानंतर, तर नाथ मंदिराला प्रदक्षिणा मारताना पहिले उद्धव स्वामीची समाधी लागते आणि छोटा जो उत्तर दरवाजा आहे त्याच्या बाजूला गौबाची समाधी आहे. बाजूला कोरड्यामध्ये गौबाची समाधी आहे. गौबाच्या समाधीला नमस्कार केल्याशिवाय माझे नाथ महाराज नमस्कारच घेत नाही, कारण गौबा नाथांचा पहिला शिष्य आहे. स्वतःच्या हातानं आपल्या कानामधलं कुंडल नाथाने गौबाच्या कानामध्ये घातलं होतं, लक्षात घ्या. आणि ते कुंडल आजही तुम्हाला पाहायला भेटल. अंजनगाव सुरजीचं जे गुरुघराणं आहे, आज सध्या जितेंद्रनाथ महाराज त्या गादीवरती आहे. जितेंद्रनाथ महाराजांच्या गळ्यामध्ये ते 50 ग्रॅमचं म्हणजे एक छटाकाचं कानामधलं कुंडल आहे, जे नाथ बाबांनी गौबाच्या कानामध्ये घातलं होतं. ज्या गुरुस्थानावर जो माणूस बसल त्याच्या कानामध्ये ते कुंडल घातलं जातं. त्या कुंडलाला हळूहळू स्पर्श करायचं भाग्य मला मुंबईला लागलं. जे नाथांच्या कानामध्ये होता ना, ते कधी तुम्हाला त्याचं दर्शन घ्यायचं असं तर अंजनगाव सुरजी आपल्यापासून लांब नाही. जितेंद्रनाथ महाराज त्या गादीवरती आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या सद्गुरूंनी जितेंद्रनाथ महाराजांना त्या गादीवरती बसवलेलं आहे. जितेंद्रनाथ महाराजांचं वय फार छोट आहे, पण जितेंद्रनाथ महाराज आले की नाना आमचे आगाशिकाचं उठून उभे राहायचे. जितेंद्रनाथ महाराज ओशाळायचे, बाबा मी तुमचा मानस पुत्र आहे, मग असं असताना तुम्ही उठून का उभा राहता? त्यावेळेस माझे सद्गुरु त्याला म्हणायचे, बाळा मी जरी वयानं मोठा असलो गुरुस्थानावर असला तरी तू नाथांच्या गादीवरचा आहे. तू मी तुला जितेंद्रनाथ महाराज म्हणून पाहतच नाही तर मी तुला नाथ महाराजांचा म्हणून पाहतो. तू आला की तुझ्या कानातले कुंडल सांगतात नाथ बाबा आले आणि मी उठून उभा राहतो. मर्यादा अशी असावी ना, मर्यादा कशी असावी? संत तेथे विवेका, संत आपल्याला विवेक शिकवतात. पहिला घास आईनं खाऊ घातल्यानंतर यानं जे चक्की सुरू केली ना, तर पाहायचं कामच नाही. आणतो किती आणतो, मी जेवायला तयार. तिकडं श्रीखंड स्वयंपाकाला सिद्ध आहे, वाढणारा उद्धव स्वामी आणि इतर सेवक वर्ग आहे. पहिली पोळी जात नाही तर दुसरी पोळी जात नाही, तृप्त. नाथ बाबाच्या लक्षात आलं ही चक्की काही थांबायचं कारण नाही, त्रास होईल लेकराला. म्हणून नाथ महाराज घाई घाईने उठले, एक घास पुन्हा आपल्या पानामधला घेतला आणि त्याला खाऊ घातल्याबरोबर त्याला इतका जोरात ढेकर दिला, करून चालला. आता या गौबाच रोजच जेवण सुरू झालं. पहिला घास कोणी खाऊ घालायचा? आईनं खाऊ घालायचा, गिरजाईनं खाऊ घालायचा आणि नाथ बाबाने शेजारी त्याला बसून घ्यायचं, कारण ह्या बाबाला कळत नाही आपलं पोट भरलं तेव्हा. माझ्या बरोबर एक मोशे कुळकर्णी नावाची व्यक्ती होती, अत्यंत विद्वान व्यक्ती होती. स्वाध्यायाचं काम करायचे आणि हे मोशे कुळकर्णी जेवायला बसले की मला म्हणायचे, अरविंदा माझं पोट भरले की मला सांग बरं, मला कळत नाही. आता पोट तुमचं आहे, तुमचं पोट भरले मला कसं काय करणार? ते म्हणले नाही भाऊ, मी खातच जातो, मला सांगतो असं मला हळूच टोचायचं, मग मी जेवण बंद करी. हा माणूस मी प्रत्यक्ष पाहिलं. मग ह्या गौबाचा पहिला घास घातल्यानंतर त्याने एकदम जोरात सुरू करायचं. आईनं पहिला घास खाऊ घातलं होतं, मग नाथ बाबाने लक्ष ठेवायचं, हा आता 1.5-2 पोळी खूप झाली, याच्यावर जर खाल्लं तर याला त्रास होईल. मग नाथ बाबाने आपल्या ताटातला एक घास घ्यायचा आणि स्वतःच्या हातानं गौबाला घालायचा. जसा हे तो घास गेला की त्यानं ढेकर द्यायचा, ओ बा नाथा घरची ही पूर्णाची पोळी वाया गेली नाही बरं मावळी. संताच्या घरचा प्रसाद वाया जात नसतो, म्हणून इथं गुरुवारी आपण बसतो ना. मोठे मोठे कितीही मोठे लोक आले, श्रीमंत लोक आले, तरी स्वतःची थाळी स्वतः विसरतो ना. हा सन्मान आहे संताच्या थाळीचा, हे जेवण नाहीच आहे, हा महाप्रसाद आहे. जे उष्ट शीत गोळा करून महाराजांनी आपली अन्नपूर्णा, खरं सांगू तुम्हाला कधी कधी वाटत असेल की गजानन महाराजांच्या इथं एवढे कोट्यावधी लोक जेवून जातात, काय कारण आहे त्याच? याच कारण असं की महाराज आपले जोपर्यंत हयात होत्या, हयात होते म्हणजे समाधी घेतली नव्हती तोपर्यंत, आजही त्या हयात आहे. महाराज जोपर्यंत देहात होते तोपर्यंत महाराजांच्या पाठीमागे अष्टसिद्धी अशा हात जोडून उभ्या असायच्या. आणि त्या महाराजाला म्हणायचे, बाबा आम्हाला काहीतरी काम सांगा ना, आम्ही तुमच्या लेखी नाही का? महाराज म्हणायचे, हो ना बाई, सांगेल तुला काम. आयुष्यभर त्या सिद्धी मागं राहायच्या, बाबा काहीतरी काम सांगा ना, ही म्हणायची. आणि मा लघिमा जान 8 प्रकारच्या सिद्धी आहे बरोबर आहे ना.
आठ प्रकारच्या त्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धी नेहमी गजानन महाराजांना मागत राहायचे, बाबा काहीतरी काम सांगा. त्यावेळेस बाबा तिला म्हणायचे, बाई आज नाही, योग्य वेळ आलं की तुला काम सांगेल. आणि असं चाललं आणि जेव्हा महाराजांची समाधीची वेळ आली त्यावेळेस महाराजांनी त्या सिद्धींना बोलवलं, ए बायांना इकडे या पुरींनो, माझे लक्षावधी भक्त रोज इथे येतील, या सावलीमध्ये विसावतील, या परिसरात आलं ना तर माझ्या लेकराला कशाची कमी पडू देऊ नका बरं का, हेच मागणं पहिलं आणि शेवटचं तुम्हाला मागतो. आयुष्यात बाबांनी त्या सिद्धींना काही मागितलं नाही आणि मागितलं ते कोणाकरता मागितलं? खरं सांगा, इथं बसणाऱ्या जेवढ्या माता बहिणी आहेत त्यांनी त्यांच्या आईला आठवून पहा, त्यांच्या आजीला आठवून पहा, या स्वतः या मावल्यांनी स्वतःला आठवून पहा. तुम्ही देवाला नवस केलेली आहे आतापर्यंत? हो सांगा, नाही सांगा, सांगा हो नाही काहीतरी, तुम्ही सांगा देवाला नवस केलेला आहे कधी? नाही केला. आपण एकदाही नाही केला, खरं बोलायचं आपण वाट्यावर बसलेलो एकदाही नवस नाही केला असं नाही, तुम्ही सांगा ताई केलेला आहे कधी? कुठल्या माऊलीनं स्वतः करता नमस केला बरं, माझे पोटदुखी बरी होते तेव्हा आम्ही तुला नमस करतील, स्वतः करता कधीच करणार नाही. कोणाकरता नमस करतील? आपल्या लेकराबाळाकरता, आपल्या घरच्या लोकांकरता, नातवंडाकरता नमस. कुठल्या माऊलीनं स्वतः करता नमस केलेला आहे का आतापर्यंत? केलं नाही. चांगली साडी मिळू दे रे देवा, तुला नमस करते, केला की नाही? करणार. सगळं दुसऱ्यासाठी मागतात, ठीक आहे. हा लढीवाडपण आहे भाऊ मातृत्वाचा. आणि म्हणून गौबासारखा जो संत आहे हा वाया गेला नाही, हा संतांचा प्रसाद फळाला आला. आणि हा गौबा लोक दुस्वास करायचे, अरे काय हे नुसतं भोजन भोवे, दिवसभर काही काम करत नाही, ना चंदन घासे ना नाथांचं कुठलं काम करे ना काही, नुसतं जेवायला बसले. बरं जेवायला बसल तर कुठं बसल? नाथ महाराजांच्या मांडीला मांडीलो, इकडं तिकडं कुठंच बसणार नाही, तिची जागा राखीव सीट. नाथ महाराज जेवायला बसले की उडी मारून हे बसलं, बरं सगळी पंगत बसली तरी कुठपर्यंत वाट पाहिजे, गिरजाई यायची बिचारी माय एवढ्या तरफडायची न्यायची, पहिला घास गहू घालायची. नाथ महाराज आपलं जेवण अपुरं ठेवायचे, पहिले याला शेवटीच घातलं की याचं झालं. आणि नंतर दिवसभर हा मस्त निवांत जागा दिसेल तिथं झोपून राहायचं, संध्याकाळच्या जेवणालाच उठायचं. सगळे जण त्याचा दुस्वास करायचे, अरे हे भोजन भाऊ कुठून आणून ठेवलं, याला एकदाच गाडीमध्ये बसवान बसून द्या, आपल्या खर्चानं का पोहोचत ते. पण नाथ महाराजांचा आश्रय होता ना, ज्याला संतांनी हाताशी धरलं त्याला कोण दगा देणार आहे. आणि असं झालं. वायाने गेला. ज्यावेळेस नाथ महाराजांनी आपलं ठरवलं की आपला अवतार कार्य थांबवायचं, त्यावेळेस भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ नाथ बाबा लिहित होते. कुठला ग्रंथ होता? भावार्थ रामायण. तो अर्ध्याच्या थोडस पुढे आलेला होता. आणि नाथ महाराजांनी ठरवलं की सहा तिथ्या ज्या आहे, सहा षष्टी, नाथबाबांचा जन्म, नाथबाबांचा अनुग्रह आणि नाथबाबांची समाधी, जनार्दन स्वामीचा जन्म, जनार्दन स्वामीला दत्तदर्शन आणि जनार्दन स्वामीची समाधी, अशा सहा गोष्टी षष्टीला झाल्या, फाल्गुनमध्ये षष्टीला. म्हणून नाथांच्या जीवनाला षष्टीचं महत्व आहे. आणि या षष्टीची तिथी साधण्यासाठी नाथबाबांनी आपला अचानक ठरवलं. त्यावेळेस तो ग्रंथ अर्धारायला काय करावं, आणि नाथ बाबांनी लगेच गौबाला आवाज दिला, गौबा हा पळत पळत आला, याला वाटलं पुन्हा जेवायचं का काय, म्हणले बस बाबा आज कृपेचा दिवस आला, संतांच्या घरचा प्रसाद खाल्ला होता ना, त्या प्रसादाचा प्रचितीचा दिवस आला. नाथ बाबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, ओम पूर्ण मद पूर्ण मेदम पूर्णात पूर्ण मदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविष्यते मनो बुद्धि अहंकार चित्तानिनाहम, आशीर्वाद दिला. आणि हा मोठा गौबा धडधड बोलू लागला. आणि गौबाला नाथाने सांगितलं, गौबा राहिलेलं भावार्थ रामायण तू पूर्ण कर बरं. लोक हसायला लागले, अरे हे काय करत म्हणे जी गुरुजी, असं म्हणून गौबाने हातामध्ये लेखणी घेतली. कुठं नाथ महाराजांची लेखणी थांबली आणि कुठून गौबा सुरू झाला ज्ञानी माणसाला सुद्धा कळत नाही. आपण सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, स्वतःच्या हाताने पहिला शिष्य गुरुपदाला नेला तो म्हणजे गौबा. आणि त्याची आठवण, त्याचं बक्षीस म्हणून नाथाने स्वतःच्या कानातलं 50 ग्रॅमचं सोन्याचं कुंडल गौबाच्या कानामध्ये घातलं, ज्याचा उल्लेख मी आता एक 15 मिनिटापूर्वी तुमच्याशी केला होता.
हा नाथांचा पहिला शिष्य. अडाणी अशिक्षित ज्ञानदेवानी रेडा बोलवला, नाथांनी वेडा बोलवला. काय फरक आहे दोनामध्ये? काही फरक नाही. दोघांची बुद्धी सारखी होती, पण नाथ बाबांनी त्याच्यावरती कृपा केली आणि तत्वमसीचा अर्थ तो सांगू लागला. अशा रीतीनं हा गौबाचा अत्यंत सुंदर चरित्र इथं आपण पाहिलं. यानंतर आणखी एक गोष्ट घडली. आता कसं होतं की गौबाचा बिचारा असा सामान्य माणूस होता, पण एक ज्ञानी व्यक्ती होता, नाथांचा नात्यांना अतिभ्रू लागत होता, प्रचंड बुद्धिमान होता. 25 कोटी दासोपंताची पासोडी प्रसिद्ध आहे, जवळपास 25 लक्ष मला वाटतं, हा 25 लक्ष. तर इतकं प्रकांड लिखाण आहे त्यांचं, म्हणजे नाथ बाबांच्या दुप्पट चौपट लिखाण आहे. परंतु मनामध्ये अहंकार, ते मनातल्या मनात विचार करायचे की अरे नाथांना एवढी मान्यता का मिळते. म्हणून कदाचित दत्तप्रभूंनी त्यांना थोडंसं त्यांच्या लेवलला आणण्यासाठी एक गोष्ट केली. आणि एक दिवस नाथांना अशी प्रेरणा दिली की बरेच दिवस झाले आपण आपल्या आत्याभावाला भेटलो नाही, चला त्याला भेटूया असं म्हणून नाथबाबांनी आंबेजोगाईला जायचं ठरवलं. नाथबाबा आंबेजोगाईला रवाना झाले. आंबेजोगाईला गेले, दर मदर करत 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 आंबेजोगाईला जातात. दासोपंत प्रचंड दत्तभक्त असतात, दत्त अंकित झालेला असतो त्यांना, आणि दासोपंत आणि दत्त महाराज हे सोंगट्या खेळत बसलेले. इतक्या लांबून चालत चालत आलेले नाथ महाराज दासोपंताच्या दारासमोर थांबले. दासोपंताचा सेवक वर वर्दी द्यायला गेला. पाठव म्हटले त्याला. अहंकार हे दाखवायचं होतं की माझ्या समोर माझ्यासोबत दत्त महाराज सोंगट्या खेळतात, बघ माझा काय अधिकार आहे हे दाखवायचं होतं. एकनाथ महाराज मोठ्या आदबीनं हळूहळू पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर जाऊ लागतात. जशी नाथ बाबांच्या येण्याची चाहूल लागली तर सोंगट्या खेळत असणारे दत्त महाराज गुप्त झाले. दासोपंताला प्रचंड राग आला. काय खेळ मजेत रंगात आला होता, हीच वेळ होती का नाथाला माझ्या घरी यायची? अरे इतक्या लांबून उन्हात अनात आपला भाऊ आपल्याला भेटायला आला, त्याचं स्वागत करायचं विसरून दिलं आणि राग व्यक्त केला दासोपंत. काय हीच वेळ होती का इथे यायची माझ्याकडं असं म्हणून मनातल्या मनात. पण वर वर ये ये नाथा, बरं झालं आला. अरे काय अभागी आहेस रे, वरवर तर ये ये म्हटलं पण मनातल्या मनात काय म्हटलं, जोरात काय म्हटलं, काय अभागी आहे नाथा. अरे वर्दीनं देता गुच्चूप आला असताना तर तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं असतं बाळा, आज तुला दत्तदर्शन झालं असतं. कोण कोणाला सांगते? दासोपंत नाथाला सांगते. अरे माझ्या कृपेनं तुला दत्तदर्शन झालं असतं, काय नाव घेशील माझ. आपल्यासारखा माणूस असतो तू काय दत्ताचं नाव घेतो, माझ्याकडे येऊन पाय असं आपण म्हटलो असतो. पण नाथ महाराजांनी म्हटले अरे अरे खरंच आहे म्हणे दासोपंत, मी खरंच आभागी आहे, जन्मलो तेव्हापासून आई वडिलाला त्रास दिला, नंतर आजी आजोबाला त्रास दिला, अजूनही सगळ्या लोकांना त्रास देतोय, गावातल्या लोकांनाही त्रास देतोय, काय करावं. पण माझं भाग्यच कमी म्हणे की मला दत्ताचं दर्शन झालं नाही, काय करावं. दर्शनाला दत्त दर्शनाला भाग्य लागतं ना, असं कोणालाही चालता फिरता होईल का ते. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला दत्त दर्शन केवढी गोष्ट आहे, किती जन्म जावे लागतील तेव्हा दत्त महाराज माझ्याकडे कृपा करतील. पण एक काम करतो म्हणे बाबा, तू साक्षात दत्त दर्शन घेतलेलं आहे ना, तर मला तूही दत्तासारखा आहे असं म्हणून वयानं मोठे असले तरी नाथ बाबाने दासोपंताच्या पायावरती डोकं ठेवलं. तूच मला दत्तासारखा आहे, तू दत्ताचं दर्शन घेतलं म्हणून मी तुझं दर्शन घेतो. अशा अच्छा असो कल्याण नसतो. स्वतःची मर्यादा विसरून आशीर्वाद दिला. दासोपंत मोठे माणसं होते, काही ते छोटे माणसं नव्हते, संत होते ते. पण कधी कधी काय असताना देवाला देव अशी गंमत करतो. मला इथे कोणालाही कधी लेखायचं नाही, पण मला दासोपंताबद्दलही तेवढाच आदर आहे कारण ते गुरु आहेत. पण लरा पांगारकरांनी हे लिहून ठेवलेले, त्यामुळे आपण आपल्या पदरच काही सांगत नाही. संत साहित्याचे थोर संशोधक लक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनी नाथ महाराजांच्या चरित्रात हे लिहून ठेवले आणि झालं तसंच. मग 2-4 दिवस नाथ बाबा तिथे राहतात,
परवानगी घेतात, येतो बाबा माझ्याही पाठीशी काम आहे तुझ्या पाठीशी काम आहे, खूप छान वाटलं अंबाजोगाईचं दर्शन घेतलं, मराठीचे आद्यकवी त्या आद्यकवींचं दर्शन घेतलं, त्या परिसराला एक फेरी मारली, सुंदर परिसर आहे, अंबाजोगाईला कधी गेलात तर नक्की मराठीच्या आद्यकवींचं दर्शन घ्या, दासोपंतांचं दर्शन घ्या आणि अंबाजोगाईचं सुद्धा दर्शन घ्या, अत्यंत सुंदर असा तो परिसर आहे. आणि नाथ बाबा पुन्हा वापस आले, निघायला निघताना नाथाने पुन्हा हात जोडून विनंती केली दासोपंताला की बाबा तुम्ही बरेच दिवस झाले आमच्याकडे आले नाही, एकदा जरूर पैठणला या. ते म्हणले बरं बरं, काम निघलं की येतो, असं म्हणून त्यांनी नाथांना निरोप दिला. आणि काहीतरी दिवसानं 2-4-8 महिन्यानं दासोपंतांना काम निघालं आणि दासोपंत पैठणला यायला निघाले. त्या काळाच्या प्रवासाच्या गतीनुसार मुक्काम दर मुक्काम करत एक दिवस पैठणच्या नाथ मंदिरापुढं दासोपंत येऊन उभे राहतात आणि समोर पाहता तो काय आहे, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. साक्षात दत्त महाराज खाली मान घालून नाथांच्या दारावर चोपदार म्हणून उभे होते. आता दासोपंताचा त्यांच्या डोळ्यावरच भरोसा बसणार, नेमकं आपल्याला भास होतोय तर हे खरं आहे स्वप्न की जागृती काही कळणार, पुन्हा पुन्हा डोळे चोळून घेतात, अंगाला चिमटा मारून घेतला एकदा बंद, अरे खरे का खोटे, जो माझ्यासोबत सोंगटे खेळायला बरोबरीने बसला होता तो नाथ ग्वाली राखण करत बसलेला आहे. खाली मान घालून तिष्ठत उभा आणि नाथ वाड्यामध्ये काही न बोलता इकडं तिकडं पाहत ते चालले. तेवढ्यात आडवा भाला घातला, थांबा वाड्यात जाता येणार नाही. अरे म्हणे विसरले का, तिथं तर आपण सोंगटे खेळत होतो, माझ्या गजती तिकडचा विषय, इथं मी नौकरी तिथं आपण मित्र म्हणून बसलो होतो. मित्र नौकरामध्ये फरक आहे ना, मित्र बरोबरीचा असतो, नौकर बरोबरीचा असतो का, नाही. इथं मी यांचा नौकर आहे त्यामुळं मालकाला विचारून सांगतो तुम्हाला मध्ये सोडायचं का नाही. नाथा तू आभागी आहे असं म्हणणाऱ्या दासोपंताला कोणी आढळलं, प्रत्यक्ष दत्ताना देव एका वेळेस स्वतःचा अपमान सहन करतो पण भक्ताचा अपमान नाही सहन होत त्याला, त्याला भक्ताचा अभिमान अपमान झालेला अजिबात आठवत. जे जे ही अवतार झाले आतापर्यंत देवाने जेव्हा जेव्हा शस्त्र हाती घेतले आठवून पहा, भक्त कैवारार्थ त्यांना हातात शस्त्र घेतलेले. एरवी देव कधी हातामध्ये शस्त्र घेत नाही. जेव्हा माझी या भक्ता जेव्हा त्रास होतो, कवण्या दृष्टे माझा भक्त गाजीला म्हणून आंबा तप्त धावे, तेव्हा पाताळ सप्त दनानिले भयंकर, ती केव्हा राग येतो शक्तीला, जेव्हा त्याच्या भक्ताला त्रास होतो. आईला किती बोललं तर आई सहन करून घेते, पण लेकराविषयी कोणी बोललं की तिला तळतळून राग येतो आणि मी ती पदर पोचून बाहेर येते, काय बरं म्हणते सांग. तस दासोपंताला काठी लावून अडवलं, थांब मालकाला जाऊन विचारतो, आणि मालकाने परवानगी दिली तर तुला आज सोडतो. दत्त महाराज आतमध्ये जातात आणि नाथबाबांच्या समोर आदमीन उभे राहतात. नाथबाबांना हेही माहिती नाही की आपल्या दाराशी दत्त उभे, नाथांच्या अपरोक्ष चालू आहे कार्यक्रम. नाथांकडे 36 वर्ष विठ्ठल रूपानं 12 वर्ष पाठीमाग काय धरून उभे राहिले, काळ धरून उभे राहिले. नाथ महाराज कीर्तन करतील तर विठ्ठल रूपानं ते त्यांची चाल धरतील, गायन नाचतील, तबला मृदंग वाजवतील, विना धरून उभे राहतील, खडा पहारा करतील, फक्त भजनाचं सुख घेतलं नाथांच्या घरी 12 वर्ष. दुसऱ्या टप्प्यामध्ये केशव रूपानं 12 वर्ष आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये श्रीखंड्या रूपानं 12 वर्ष. 36 वर्ष महाविष्णून सेवा केली आणि तह हया नाथ बाबांच्या घरी आजही दत्तप्रभू भालदार चोपदार म्हणून जातात. आजही नाथवाड्यात जेव्हा जातात तेव्हा दोन्ही दरवाजाला लोक साष्टांग नमस्कार घालतात, तेव्हा पायरीमध्ये जातात. असंच मध्ये भस्कर जाण्याची पद्धत नाही, नाहीतर मध्येच जर भालदारांना सांगितलं रे नाही जातायत तर आपल्याला नुसतं मूर्तीचं दर्शन होईल, नाथ बाबा दिसणार नाही. मध्ये आडवा सोटा लावल्यानंतर तो तिथंच उभे राहिले, आतमध्ये मालकापुढे जाऊन सांगितलं, मालक कोणी दासोपंत नावाचा व्यक्ती आंबेजोगाईहून आला, तुमची मर्जी असेल तर पाठवू. नाथबाबा म्हणले अरे पाठवू काय. नाथबाबा पळत पळत येतात, कोणाला तरी सांगा अरे फार मोठा संत आपल्या दाराशी आला, पटकन पाणी आणा, उपरणं आणा, टोपी आणा, काय असेल ते. आणि पाद प्रक्षालन करायसाठी नाथ महाराज खाली वागतात.
आता दासोपंताला कळून चुकलं नाही रे बाबा, एकदा चूक केली, एकदा तुला आभागी म्हणालो, तोंड क्षमा कर, आता तुझ्या हातून मी पाद सेवन करणार नाही, पाय धुवून घेणार नाही. मला लक्षात आलं की जन्मजन्मीच्या पुण्यानं मी 12 वर्ष दासोपंतांना पडलेलं पान खायचं, गलित पर्ण नावाचं व्रत केलेलं आहे दासोपंतांनी. कुठलं व्रत केलेलं माहितीये? जेवण काय करायचं तर झाडाखाली बसायचं आणि कुठल्याही झाडाचं गळालेलं पान खाऊन दिवस काढायचा, असं 12 वर्ष केलं. तेव्हा दत्तप्रभू सोंट्या खेळायला आले. मला सांगा, नाग बाबांनी कुठलं असं व्रत केलं असेल की ज्याच्या दाराशी, नाग बाबांच्या दाराशी तो भालदार म्हणून बसला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. उगस थोडी घेसी तेव्हा देसी, ऐसा तुरदार, तो काय घेतल्याशिवाय थोडी देणार आहे. केवढी साधना केली असेल नाथ बाबांनी आपल्या पूर्व आयुष्यामध्ये, म्हणूनच तर सांगतात महाविष्णूचाच अवतार. पाय धुऊ दिले नाही दासोपंतांनी, दासोपंत आतमध्ये आले. दासोपंतांच्या दोन्ही डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. म्हणले, नाथ बाबा मला क्षमा करा, मी फार मोठा अपराध केला, तुमची पात्रता पाहिली नाही बाबा, मला तुमचं मोठेपण नाही लक्षात आलं आणि म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला अभागी म्हणलो. अभागी मी, अरे काय मोठेपणा, श्रीनाथ सदनी देव सर्वही कामे करतो आणि या सगळ्या कामाचं श्रेय नाथांच्या भक्तीला आहे बरं, नाथांच्या सरळपणाला आहे, नाथांच्या शांती ब्रह्मत्वाला आहे, नाथ महाराजांच्या कर्तृत्वाला आहे, नाथ महाराजांच्या पुरुषार्थाला आहे. लोकांच्या दृष्टीनं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारच पुरुषार्थ असतील, पण भक्ती सीमांत पुरुषार्थ. तुकाराम महाराजांनी 5वा पुरुषार्थ लिहून दाखवला, जे हे संत करतात, भक्ती सीमांत, भक्तीच्या शेवटची पराकोटीचा पुरुषार्थ, ज्याला भक्ती सीमांत पुरुषार्थ म्हणतात. तुकोबा, ही संत मंडळी भक्ती सीमांत पुरुषार्थ करतात. जगाच्या दृष्टीनं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारच पुरुषार्थ आहे, पण संतांच्या दृष्टीनं 5वा पुरुषार्थ हा भक्ती सीमांत पुरुषार्थ. हा पुरुषार्थ नाथ बाबांनी आपल्या जन्मी केव्हाच करून ठेवलेला होता. दासोपंतांचं गर्भहरण झालं त्या दिवसानंतर दासोपंतांनी कधीच असं म्हटलं नाही. दासोपंतांसारखाच आपला जो मुलगा होता हरिपंडित, याचाही थोडासा ज्ञानित्वाचा आणि कर्मकांडाचा थोडा अहंकार होताच, पण आपल्या वडिलांना तो कधी उलटून बोलायचा नाही. काही चुकलं उकलं असेल ना तर गुच्चूप आपल्या आईजवळ खुणखुण करायचं आहे ना. वडिलाच्या धाकामुळे काही पोरं बोलत नाही, पण आई सोपी असती ना, माईजवळ खांद्याचे बाप पप्पा बाय बरं कसे वागतात. मग ती आई म्हणते, जाऊ दे बाप्पा मी समजून सांगतो, आणि आईनं समजून सांगितल्यावर नीट वागावंच लागतं पप्पाला, है ना. मग पोरं डायरेक्ट नाही जातात, असे इनडायरेक्ट जातात. माझ्या घरातली गोष्ट सांगतो, तुमचं नाही सांगू आधी. हरिपंडिताचा स्वभाव, आणि हरिपंडितानं काय केलं की, नाथ बाबा तुम्ही मराठीमध्ये नका सांगा, ते संस्कृत भाषेचे पंडित होते, त्याला आवडत नव्हतं. तो स्वतः प्रत्युत्पन्न पंडित होता, पण नाग बाबांचा सगळा हा जनमान्यता पाहून हळूहळू त्याचं मनही मवळत होत. तो मध्ये काशीला गेला, आपल्या दोन पोरांना सोबत घेऊन गेला, पण आपल्या आई वडिलांचं व्यवस्थित होण्यासाठी राघव नावाचा आपला मुलगा आजी आजोबाजोबर ठेवून गेला होता बरं. म्हणजे त्याचा प्रचंड जीव होता. एकीकडे आपल्या वडिलांचा जंजालात होतो याचा त्याला आनंदही वाटत होता, पण आपले वडील असं का वागता हे त्याला कळत नव्हतं, कारण तो थोडा कर्मठवादी होता. आपल्या आईजवळ तो जायचा आहे, गिरजाई म्हणायची, जाऊ दे ना बाबा तुझ्या मनासारखं वागू, असं करून आई समजून सांगायची. त्याला आईचं प्रचंड प्रेम होतं, तेवढाच वडिलावरती विश्वास होता. तो पुन्हा वापस येतो आणि एक दिवस असं झालं, एक स्त्री होती, पुन्हा नवसावर आलो आपण, तिनं नवस केला की 100-1000 ब्राह्मणाला जेवू घाली. नवस करताना माणूस काही विचारत नाही, अडचणीत आलेला असतो न विचार करता तो नवस बोलून टाकतो, आणि जेव्हा फेडायची वेळ येते ना तेव्हा परिश्रम होतो. सोन्याची टोपी दिला आपल्याकडे, ती कथा माहिती, मी सोन्याची टोपी दिली, तो पोराचं नाव सोन्या ठेवलं, सोन्याची टोपी दिली, असाही नवस काही जरा फेडतो. नवस तर केला, 1000 लोकांना जेवू घाली, पण परिस्थिती बदलली. आता परिस्थिती बदलली पण म्हातारीला टोच कायम राहिली की आपण नवस केला होता काय करावं, आपण डोळे मिटायच्या आत नवस पूर्ण झाला तिचे. आणि मग तिला कोणीतरी जाणत्या माणसाला विचारलं आणि तिने सांगितलं, भाई 1000 लोकांना जेवू घालणं जमत नसेल ना, तर एक ब्रह्मवेत्त्या माणसाला जेवू घाल, तुझ्या 1000 लोक जेवू घातल्याचं पुण्य तुला लाभेल. त्या बैलं बरं वाटलं, ब्रह्मवेत्त्याला जेवू घालायचं असं सोपं काम आहे, आजच्या काळात अवघड आहे, कुठून शोधताल ब्रह्मवेत्ता. पण त्या काळात पैठणमध्ये होता ना,
त्या बाईच्या लगेच लक्षात आलं, अरे माझे नाथबाबा आहे ना, हजार ब्रह्मवेत त्यांच्याकडून फिके पडेल असे माझे नाथबाबा आहे. आणि ती नाथबाबांच्या वाड्यामध्ये पळत पळत आली, बाबा माझी परिस्थिती अशी अशी हो, मला 1000 लोकांना जीव घालायचं होतं पण काही कारणामुळे ते जमलं नाही, बाबा मला अंतःकरणातून मनातून माझा नवस फेडायचा आहे, तर तुम्ही मला मदत करा. ते म्हणले भाई 1000 लोकांचा शिधा तुझ्या घरी पाठवून देऊ का? ते म्हणले नाही बाबा, तो जर शिधा घेऊन मी नवस फेडला तर तो तुमच्या वतीनं होईल, माझ्या वतीनं नाही होणार. मला माहिती तुम्ही 1000 काय, तुम्ही 1,00,000 लोकांना एका वेळी जीव घालू शकता एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तर बाबा माझी एक विनंती आहे, मी एका जाणत्या माणसाला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की एक ब्रह्मवेत्ता जीव घातला तर 1000 जीव घातल्याचं पुण्य मिळतं. ते म्हणले बरं बाई, मग शोधून देऊ का तुला एखादा ब्रह्मवेत्ता? ते म्हणले बाबा शोधता कशाला, हातच्या काकणाला आरसायची गरज आहे का? म्हणजे कोण आहे? म्हणे तुम्हीच. म्हणे घ्या, माझ्या मागे कोण लागली माहिती? नाही म्हणे तुम्हीच. बर बर ठीक आहे, पोरी तुझी इच्छा आहे ना बाई, तर मी तुझ्याकडे जेवायला येईल. आता इकडं हरिपंडिताचे डोळे लाल पिवळे झाले. म्हणे बाबा तुम्ही सांगितलं होतं ना याच्या त्याच्या घरी जेवायला जाणार नाही, याच्या त्याच्या घरी, तुम्ही तेच पुन्हा करू लागले. ते म्हणले हरी काय करावं रे, हे लोक आपले रे, आणि आपल्या माणसाचं नाही करायचं तर कोणाचं करायचं? ते म्हणले आपले ठीक आहे, पण बाबा मी एक गोष्ट, तुम्हाला तिथे जेवायला जाता येणार नाही, आणि जर जेवायला जायचं असेल तर स्वयंपाक मी करील. ते म्हणले मला काय अडचण आहे, तू कर आणि उष्ट पण मीच काढील, फक्त म्हातारी तू एक माणसाचा शिधा आणून दे. नाथबाबांचं जेवण अल्प स्वल्प जेवण होत, नाथबाबांचं असं काय भरपूर एकदम सकाळी 4-5, दुपारी 4-5, संध्याकाळी 4-5 असं जेवण होत, अल्प स्वल्प जेवण, अल्प स्वल्प निद्रा, छोटस जेवण नाथबाबांचं, अगदी मित आहार. नाथबाबांचं जेवण राहिलं बरोबर, सगळे पूजा अर्चा होऊन सगळे अंधेक उडकून दुपारी गंगा स्नान करून नाथबाबा ठरलेले वेळात, संत वेळेचे फार पक्के असतात, आपणही वेळेचे पक्के, पुढच्या 5 मिनिटाला आपण थांबणार आहे. बरं वाटलं ना? आपण जेवायला नाथबाबा आले, काय भाग्यवंत घर असेल ना, ते काय भाग्यवंत उंबरठा आहे. त्या उंबरठ्याला नमस्कार आहे माझा, की ज्या घराचा उंबरठा ओलांडून हा विश्वाचा नाथ स्वतःच्या मातांना जेवायला येतो, त्या उंबरठ्याला साष्टांग नमस्कार आहे. कोणाचं आहे, काय पुण्य असेल त्या वाडवडिलांचं, त्या घरातल्या माणसांचं काय पुण्य असेल की साक्षात ज्याच्या घरी लक्षावधी लोक जेवून जातात त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना संतुष्ट करण्याचं सामर्थ्य त्या घरातल्या अन्नपूर्णेला आहे. त्या अन्नपूर्णेला नमस्कार, ज्या घरातली अन्नपूर्णा महाराजांनी स्वीकार केली. अशा घरासमोर जावं, न बोलवता जावं, ओम भवती भिक्षां देही म्हणावं, भिक्षा मागावी आणि त्याचा प्रसाद मिळाला तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल अशा संतांच्या दाराशी पुन्हा पुन्हा जावं, पदर पसरावा. आणि खरं सांगू, नाथांच्या दाराशी कधी माधुकरी मागून का, लोक लाज वाटल आपल्याला म्हणून मनातल्या मनात मागा, नाथ बाबा काही ना काही पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे. 4 लोकात मागायची माधुकरी मागायची लाज वाटत असेल ना, आपण अमुक आहे, आपण ढमुक आहे, आपल्या घरी हे वाटतो माणसाला, पण मौनानं मागायला कोणी पाहतं का? मनातल्या मनातले खेळ कोणाला दिसले का? जगामध्ये जेवढे पाप होतात ना ते मनातल्या मनात जास्त होतात. मनातल्या मनातलं जर बोललो ना तर रोज तमाशे होतील गावामध्ये. मग मनातल्या मनात देवाशी बोलायला काय हरकत आहे? नाथबाबांच्या दाराशी जावं आणि पुन्हा म्हणा ओम भवती भिक्षां देही म्हणाबर माझ्या मागे. पदर पसर चांगला, पदर नसेल तर श्रद्धा आहे ना आपल्या जवळ, लाजू नका कोणी, जे लाजले त्यांना काही भेटणार नाही. चला घ्या पदर सगळ्यांना, हा जे लाजले ते गेले. मी मोठा मी काही अहंकारी असेल त्याने करू नये, पण ज्याच्या ज्याला असं वाटत आपल्या पदरामध्ये काहीतरी पडावं त्याने आज नाथबाबांचा पगार वाटून घ्यावा, काय भेटलं ज्याच्या त्याच्या मनात ठेवावं. पसरलं पदर, कोणी आहे असं की ज्याची इच्छा नाही, नमस्कार त्याला जाऊ द्या. म्हणा ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही, ओम स्वस्ति. सांभाळून ठेव. नाथबाबा जेवायच्या आधी आपण माधुकरी मागितली त्यांना लक्षात घ्या, 1000 ब्राह्मण जेवणार आहे, त्याच्या आधी आपण आपला वाटा मागून घेतला. किती लोक झाले आता इथं?
दोन एकशे लोक झाले असतील ना, बाकीच्या 800 लोकांचं पाहून घेतील ते. तू मागितली का नाही? अतिशय चांगला साऊंड व्यवस्था एकदा याच्या करता टाळी वाजवा. नाथ बाबा पानावरती बसले. खरं सांगा, ते पानावर बसायच्या आधी आपण मागितलं होतं, आपल्याला दिल्याशिवाय राहिले असतील का ते? तू का म्हणे नाही? विश्वास ज्यांच्या मनी पाहावे पुराणी विचारण, संशय आत्मा विनश्यती, ज्याच्या मनामध्ये संशय त्याचा नाश होत असतो, आणि श्रद्धा भाव जर घेतला तर सगळं प्राप्त होत असतो. ओम भवती भिक्षा. नाथ बाबा जेवायला बसले, वैश्यदेव झाला, अपोषण झालं, नाथ महाराजांचं अल्पस्वल्प भोजन झालं, बिचारी म्हातारी डोळ्यात पाणी आणून बाजूला उभी आहे. आपल्या भाग्याला आपल्या आनंदाला ती लपवू शकत नाही, अत्यंत आनंद. कधी कधी खरं सांगतो तुम्हाला, आपला आनंद पण व्यक्त करता आला पाहिजे माणसं. लोक आनंद व्यक्त करतच नाही. काय म्हणजे भाऊ असे को तू बोले सुरती वैसी. आपला आनंद पण व्यक्त करता आला पाहिजे. जसं आपण दुःख व्यक्त करतो ना, तर आपला आनंद पण व्यक्त करता आला पाहिजे. हा आनंदाचा दिवस आहे. जेवायला बसले नाथ बाबा, जेवण पूर्ण झालं. म्हणले हरी जेवण झालं बाळा, आता उतर पत्रावर. बरं म्हटले. हरिपंडित सवळ्यातच होते, त्यांनी पत्राळी उचलली. पत्राळी उचलली तर ते म्हणले अरे अलीकडे काय होतं, जोड पत्राळे येतात. बारीक कागद असतात ना, त्याच्या खाली दुसरा कागद राहतो, आपण दोन दोन तीन तीन देतो. ते म्हणले जोड कागद दिला काय असं म्हणून दुसरी उचलली. ते पाहिले खाली अरे टिबल गेलती काय असं म्हणून तिसरी उचलली. आता कंबर वाकायला लागले. असे 200 तर आपलेच झाले, पानं आपले झाले ना, सगळ्यांना भिक्षा मिळाली ना 200. त्याच्यानंतर 201 त्या 1000 पर्यंत मोजा तुम्ही. असं चालू आहे मोजणं, कंबर तुटायची पाळी आली. अरे म्हणले काय चालू आहे, गठ्ठा येऊन कुठून राहिला? बरं प्रत्येकाच्यावर 2-4 शीत सांडलेले जेवल्याच्या खुणा असतात का नाही, मीठ वगैरे सगळं शेवटच्या पानात आपण हे करतो आणि पूर्ण अन्न संपवतो. तसं चालू आहे, कंबर तुटायची पाळी आली. आता 600-700 पानानंतर हळू 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 हरिपंतीचा पंडिताचा अहंकार जो वर चढलेला होता ना, तो असा खाली खाली यायला लागला. आणि त्याच्या लक्षात आलं की माझा बाप नुसता बाप नाहीये, तर हा विश्वाचा पालन करत आहे. 1000 पानं उचलल्यानंतर त्याचा अहंकार असा गळाला. म्हणले हरी अजून पाहिजे का? ते म्हणजे नको बाबा, आता लई झाले, आता भरपूर झाले. म्हणे बर काही हरकत नाही. नाथ बाबा तिथून उठले आणि त्या दिवसापासून हरिपंडिताच्या वागण्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला. कधी कधी काय असतं, बाहेरचे दुरुस्त करता येतात, पण कधी कधी घरचे सुद्धा दुरुस्त करावे लागतात. अशा रीतीनं नाथ बाबांनी आपल्या घरातली सगळी मंडळी व्यवस्थित केली, ती न कळू देता. अतिशय सुंदर असं नाथ बाबांचं चरित्र आहे. यथाशक्ती जसं सांगता येईल, जशी बुद्धी देवाने दिली तसा सांगायचा प्रयत्न केला. यामध्ये जे जे काही चांगलं असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे, तो घरी घेऊन जा, नक्कीच तो तुमच्या जीवनामध्ये कल्याण आणेल. यात जे काही चुकीचं असेल, जे तुमच्या मनाला भावलं नसेल किंवा जे चुकीचं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष, तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरूच्या अर्पण करतो आणि इथं थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.